ही एका काळाची गोष्ट. तशीच त्या काळात जगलेल्या एका कुटुंबाची ही कहाणी. जगण्याशी कुठलाही संघर्ष न मांडता जे वाट्याला आलं त्याचा विना तक्रार स्वीकार करून शुभंकराची अपेक्षा करणारी मराठी भाषेच्या मातीतली ही माणसं. ती माणसं आता हाके पलीकडच्या अंतरावर निघून गेलीत. त्यांची भेट घ्यायची तर पडद्यावर उमटलेल्या त्यांच्या प्रतिबिंबांकडेच बघायला हवं. मागच्या दिवसाचा हात हातातून सुटून जाऊ नये यासाठी जागवलेली ही आठवण. या हे विश्व आहे मराठी चित्रपटांचं, त्यातल्या कथांचं, दंतकथांचं. या वास्तूत चित्रपटांच्या त्या अद्भुत विश्वाची सफर मी तुम्हाला घडवणार आहे. घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला कुठील वकरी वनमाळी कुठील वकरी वनमाळी उदयाचळी मित्र आला घन श्याम. घाणेकर नावाचे एक प्रोफेसर कलिक माझ्याबरोबरचे त्यांच्याबरोबर होते. त्यांनी सांगायला सुरुवात केली, काय सर आपलं वाचनालय आता नव्या काळाचे कपडे घालू बघतंय, तेव्हा परंपरेचा धागा या बदलात गुंफता येईल का? म्हणजे अगदी स्पष्टच बोलायचं तर सर, तुमचा फोनो देऊ शकाल संग्रहालयासाठी? गतकाळच्या आठवणींना हल्ली आपण सहज नॉस्टॅल्जिया म्हणतो, पण नॉस्टॅल्जिया म्हणजे स्मृती नाही, नॉस्टॅल्जिया म्हणजे स्मरण रमणीयता. स्मृती म्हणजे स्मरण, स्मृती म्हणजे आठवण. जशी एका माणसाची तशीच त्या संपूर्ण कालखंडाची. मी स्मृती. आधी बीजे कले, आधी बीजे कले, आधी बीजे कले. तृषा वाढते तृप्तयालोचनाची युगांचे विळावे रूपयाक्षणाला शब्दरूपाने मुक्या भावना. कशाला इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, विठ्ठला लागलं. तेव्हा पुलंनी एका ठिकाणी सांगितलं की खरं तर मी एक इवलासा बर्फाचा खडा भीमसेनच्या तळ हातावरती ठेवला होता, पण अण्णा इतका थोर की त्यानं त्या इवल्याच्या खड्याचाही पार हिमालय केला. परदेशामध्ये अशा गोष्टींना महत्व देण्याची संस्कृतीच आहे. काय अप्रतिम संग्रहालय उभी करतात ते लोक. अॅम्स्टरडॅमच्या गॉगच्या म्युझियम मधून अक्षरशः स्वतःला खेचून बाहेर काढलं होतं मी. इथेही होईल तसं, राहतील माणसं उभी. आपण कशाचीही किंमत नसलेले लोक होत ना. आपल्याला परंपरेशी घेणं आहे ना काही चांगलं करण्याची इच्छा आहे. मी माझं मला बस नाही स्मृती म्हणून मला असं नाही वाटत. संत वाहते कृष्णामाई, संत वाहते
कृष्णा माई तीरा बरल्या सुख दुखांची तीरा बरल्या सुख दुखांची जाणीवती जला नाही संथ वाहते कृष्णा माई संथ वाहते कृष्णा माई। ताई सुंदर स्वरात गीता म्हणायची आरोह अवरोहांसह तिच्या गीता पठणाचा तो धागा पार अंजनाबाईंपर्यंत जाऊन टेकतो। मी आणि ताई त्या अंजनाबाईंकडे जायचो गाणारी अंजनी असंच म्हणायचे सगळे फार सुंदर गायच्या त्या नादालाच पैंजण बांधलेले असावेत असा आवाज होता त्यांचा। खरं दुःख एकच माणसाला स्वतःच्या मातीतून परागंदा व्हावं लागलं त्यात भालजींच्या गावातनं म्हणजे बाबांच्या लेखी भालजींचा गाव म्हणजे कोल्हापूर गांधी हत्येच्या रक्तात कोल्हापुरात असलेला भालजींचा स्टुडिओ देखील करपून गेला। उद्ध्वस्त झालेल्या आपल्या कार्यस्थळाकडे पाहत चला आता निदान कोळशाची वखार काढायची तरी सोय झाली असं भालजी म्हणाले। It is not the pity that men become old or die, but cease to love. असा आमचा मित्र सॉमरसेट मॉम म्हणतो ते अगदी खरं आहे पुरी सगळ्या रेकॉर्ड्स पुस्तकं अगदी चॉकलेटची छोटी बरणी सुद्धा इथे ठेवून निघून गेले बाबांनी सगळ्या गोष्टी वाचनालयाला दिल्या ती बरणी तेवढी मी घेऊन आलो। सरले रडणे पुरले हसणे भवती रचितो भलती व्यसनी भगती व्यसनी। मंडळी संग्रहालय हे केवळ निमित्त आहे आपल्या आठवणींच्या विस्तीर्ण वनासाठी विविध पायवाटा रेखणं एकमेकांना जोडणारे छोटे मोठे साकव निर्माण करणं सावलीची ठिकाणं निर्माण करणं हा खरा प्रयत्न आहे। स्वराज्य तोरण चढे गणजती तोफाचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे स्वराज तोरण चढे गणजती तोफाचे चौघडे मराठी पाऊल पडते पुढे म
मराठी पाऊल पडते पुढे।